शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण आलेपिकामधील समस्यावर चर्चा करणार आहोत, ती म्हणजेच निमेटोड। निमेटोड जो की सर्व शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल एवढी जास्त माहिती नसते किंवा तो नेमका असा असतो कसा, तर त्याचबरोबर त्यामुळे होणारे नुकसान काय होऊ शकते किंवा कितपत होऊ शकते, त्याचबरोबर निमेटोडवर नियंत्रण कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो, जे की आपल्याला जैविक पद्धतीने कसे मिळवता येईल किंवा रासायनिक पद्धतीने कसे मिळवता येईल, त्यापैकी आपल्याला स्वस्तात कोणतं पडेल किंवा लॉंग टर्म म्हणजे जास्त दीर्घ कालावधीपर्यंत कोणतं टिकून राहील आणि उत्पादनावर त्याचा कितपत परिणाम हा होऊ शकतो, तुमच्या प्लॉटला झालेला आहे का, तर या सर्व एकंदरीत गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बरोबरच बाजूचं बेल आयकॉन जे आहे ते ऑल नोटिफिकेशन चालू करायचं आहे, जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला तिथून पाहायला मिळतील। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात प्रथम निमेटोड नेमका काय असतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर निमेटोड मित्रांनो आपले जे पिकाचे मुळं असतात, कोणत्याही पिकाचे, तुमचं आले असेल किंवा हळद असेल किंवा मिरची, टोमॅटो, त्याचबरोबर वांगी, ह्या पिकांना हा जास्त त्रासदायक असतो, तर त्यामध्ये जास्त प्रमाणात रूट नॉट निमेटोड समस्या असते। तसे निमेटोडमध्ये सहा प्रकार आहेत, त्या सहापैकी रूट नॉट निमेटोड हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या पिकांमध्ये, मी जसं की सांगितलं त्या पिकांमध्ये येत असतो। तर अद्रकमध्ये सुद्धा रूट नॉट निमेटोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, 60% तुमचं उत्पादन कमी होऊ शकतं रूट नॉट निमेटोडमुळे। तर हा ओळखण्यासाठी काय होतं की तुमचं शेंड्याकडनं पांढरं होत जे शेंड्याचं पान असतं तर ते पांढरंसर होतं, तर तुम्ही कोणत्या प्रकारचे सूक्ष्मअन्नद्रव्य दिले किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हिरवं करण्यासाठी पाहिजे असतात त्या दिल्यानंतरसुद्धा रिझल्ट जर मिळत नसेल आणि शेंड्याकडनं जर वाळत तुमचं पीक येत असेल तर हा निमेटोडचा प्रादुर्भाव असतो। त्याचबरोबर बरेचसे शेतकरी काय करतात, बेट काढून बघत नाही, प्रत्येक 15 दिवसाला कुठेतरी तुमचं एक बेट जे आहे ते आलेचं काढून बघितलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजेल की निमेटोड आहे का किंवा प्लॉट तुमचा एकदम स्लो चालतो आहे किंवा थांबलेला आहे, बऱ्याचशा दिवसापासून 15 दिवसापासून थांबलेला आहे, तर अशा कंडिशनमध्येसुद्धा तुम्हाला निमेटोडचा प्रॉब्लेम हा तुमच्या प्लॉटला झालेला असू शकतो। किंवा तुम्हाला जर विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय, म्हणजे तुमचं नियोजन खूप चांगलं चालू आहे परंतु तुम्हाला तुमचा जो उत्पादनाचा टप्पा आहे तो गाठता येत नाही, तर यामध्ये सुद्धा निमेटोडचा प्रादुर्भाव होऊ शकतो। तर त्यामध्ये तुमचा रूट नॉट निमेटोड, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तुमचं नियोजन असेल तर रूट नॉट निमेटोड तुम्ही बघतात, परंतु अदर 6 प्रकारचे निमेटोड म्हणजे अजून 5 प्रकारचे निमेटोड आले पिकामध्ये येत असतात, तर त्याची नावं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तर हे 6 प्रकारचे निमेटोड असतात, त्यामधला एक रूट नॉट हा आपल्याला डोळ्याने दिसतो परंतु बाकीचे जे आहे ते आपल्याला डोळ्याने दिसत नाही। तर हे निमेटोडसुद्धा आपल्या उत्पादनावर, हे दुसरे जे निमेटोड आहे हे 30% आपल्या उत्पादन कमतरता हा पडू शकते या निमेटोड झालेला असेल तर। तर त्यासाठी आपण पर्याय म्हणून जर पॅराफर्ट कंपनीचं निमकारा हे जे प्रोडक्ट वापरलं त्यात व्हर्टिसिलियम कायडॉस्पोरियम हा घटक आहे आणि ही बुरशी जीवाणू आहे, तर हे तुम्हाला 5×10^9 अशा प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये उपलब्ध आहे, डेक्स्ट्रॉस बेस आहे, त्यामुळे याचे रिझल्ट जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना मिळत आहे आणि मी सुद्धा स्वतःसुद्धा प्रत्येक महिन्याला याचा वापर करतो आहे, कारण की तुम्ही जे न्यूट्रिशन देता आहे ते प्रॉपर तुमच्या पिकाला उपलब्ध होतं आहे का, तर हे सुद्धा मुळांवर आपण जसं नवीन मुळं काढण्यावर जास्त फोकस असतो, प्रत्येक महिन्याला आपण ह्युमिक किंवा सीवीड किंवा इतर काही गोष्टी मायक्रोराजा वगैरे देत असतो, परंतु तुमचं जर मुख्य मूळ जे आहे तर ते जर चेकअप झालं, आपलं तुमचं ड्रिप गन चांगल्या कंपनीचं आहे परंतु तुमचं जर होल जो आहे तो चेकअप झालेला असेल तर तिथे तुमचं पाणी पडणार नाही, तशा पद्धतीने मुळंसुद्धा निमेटोडमुळे चेकअप होतात म्हणजे ते खराबच होतात, तिथून पुढे न्यूट्रिशन जात नाही म्हणजे ती पाईपलाईन बंद होते, तर त्यामुळे तुमच्या जमिनीत कितीतरी अन्नद्रव्य पडलेले असले तरी ते तुमच्या पिकाला उपलब्ध होत नाही आणि परिणामी काय होतं की ज्या थोड्याफार मुळा चांगला आहेत तर ते फक्त तुमचं पीक तग धरण्यापुरतं ते काम करत असतं आणि विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त मुळवा ॲक्टिव ठेवणं खूप महत्त्वाचं असतो आणि त्याच अनुषंगाने तुम्ही जर निमकाराचा वापर केला तर निश्चित तुमच्या उत्पादनामध्ये ज्यांना अडचणी येतात उत्पादन हायजेस्ट विक्रमी काढण्यासाठी
तर त्यांनी प्रत्येक महिन्याला, माझं तर मत आहे की निमेटोडवर काम करणं गरजेचं आहे. निमेटोड आला तेव्हाच किंवा डोळ्यांना दिसतोय तेव्हाच त्याच्यावर काम करणं महत्त्वाचं नसतं. तर तुमचं विक्रमी उत्पादन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्हर्टिसिलियम कार्डोस्पोरम किंवा पॅसोलोमायसिन याचा वापर करणं. परंतु याचे रिझल्ट हे पॅसोलोमायसिन जे आहे ते रूट नॉटवर जास्तीत जास्त काम करतं, बाकीच्या याच्यावर ते काम करत नाही. तर हे सहा प्रकारावर निमेटोडच्या काम करतं. तर हे व्हर्टिसिलियम क्लॉडोस्पोरियमचा तुम्ही नक्की वापर करा, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतील. म्हणजे ज्यांचा प्लॉट निमेटोडग्रस्त आहे त्यांनी जर याचा वापर केला तर तुमचा 4 दिवसात प्लॉट आपोआप चालायला लागतो, ठीक आहे. आणि निमेटोड होण्याची वाट बघू नका. निमेटोड झाल्यावर शक्यतोवर कोणतंच औषध 100% त्याचे रिझल्ट मिळत नाही. तर माझं मत आहे की तुम्ही सर्वच गोष्टी जर केलेल्या असेल तर ही एक गोष्ट तुम्ही पुन्हा नक्की करा, जेणेकरून तुम्हाला उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर मित्रांनो, नीमकारा जे आहे तर ते पॅराफेटचं प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन हे फक्त तुम्हाला मिळू शकतं. तर ऑनलाईन तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर, जसं की तुम्ही रूट मित्र अन्न किट ज्यांनी ज्यांनी वापरलं आहे किंवा नीमकाराही बऱ्याच जणांनी वापरलं आहे, तर त्यांना स्क्रीनवरील नंबरवर तुमचं संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, पिनकोड आणि चालू मोबाईल नंबर हा या नंबरवरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज, ठीक आहे. हा मोबाईल नंबर कॉल याच्यावर येत नाही, त्याच्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची डिटेल पाठवून द्यायची आहे. तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये हे प्रोडक्ट जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल. आणि 100% जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा माझ्या मते वापर करावा, कारण की ही स्टेज जी आहे तर ह्या स्टेजमध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव हा आले पिकामध्ये दिसून येतो आणि बऱ्याचशा प्रमाणात दिसून येतो. 60-70% प्लॉट निमेटोडग्रस्त असतात परंतु आपल्या ते लक्षामध्ये येत नाही. तर तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हाला समजेल की रिझल्ट कसे मिळतात किंवा ग्रीप प्लॉटची तुमच्या कशी होते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.